नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे, किसान अॅग्रोटेक या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कालिदास भानुदास लोमटे यांच्या शेतावरती. आज आपण जैन सोलार प्लांटबद्दल माहिती घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच माहिती. सुरुवातीला तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. मी कालिदास भानुदास लोमटे, राहणार सलगारा दिवटी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आता ही तुम्ही सौर ऊर्जा प्लांट जे चालू केलाय, ते किती वर्ष झालं चालू? 2016 चालू केलाय. 2016 त्यासाठी तुम्हाला खर्च किती आला आणि काय काय करावं लागलं हे जरा? आता आपण जी पाहत आहोत मोटार, त्यासाठी 27,000 रुपये डिमांड नोटीस महावितरणकडे भरावी लागली. बाकी काय खर्च नाही. म्हणजे आता टोटल तसं खर्च किती आहे टोटल एस्टिमेट? एस्टिमेट आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 4,90,000 त्या वेळा होत, 2016 2016 आता त्यातले 5% प्रमाणे ते 5% वजा तर बाकीच सरकारचं अनुदान आहे. बर. हा म्हणजे 4,90,000 मधून 5% रक्कम भरायची. हा हा. बर. तुम्ही वीज कुठून घ्यायचो? वीज महावितरणकडचीच लाईट होती. हा हा. त्यात एक 2-3 कनेक्शन होते, परंतु पुन्हा ते काय व्हायचं नेहमी घोटाळा व्हायचा आणि भरण्यात तरी भिजवायलाच जायचं नाही. थोडीफार संध्याकाळी रात्रीच्या वेळा लाईट चालायची, पण पिकवून चाली की माणसं दारधारावर जायचं मध्ये, कारण साप विंचू याच्यामुळे भीतीमुळं आणि त्याच्यामुळे दिवसाही भरणं व्हायच नाही, रात्री भरणं व्हायच नाही, अशा स्थितीत अशी अडचण होती. याच्यावर उपाय म्हणून ही चांगली योजना आहे. बरोबर. हा म्हणजे ह्याचं कसं आहे, म्हणजे लाभार्थी अल्पभूधारक पाहिजे. अल्पभूधारक. हा, माझ्या पत्नीच्या नावानं हे झालेलं आहे. बरोबर. हा याला सुरुवातीला म्हणजे काय करावं लागलं तुम्हाला, जरा पहिल्यापासून माहिती द्या शेतकऱ्यांना. आम्हाला ह्या अगोदर कळालं ते भोसले ग्रामसेवक म्हणून दिवशिंगच्या, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही जरा सविस्तर माहिती विचारली, तर हे जळगावच्या जैन इरिगेशन पाईपकडं आहे आणि ही एजन्सी महावितरणकडे काम करते आणि महावितरणची सगळी योजना आहे, फक्त त्यांच्या संमतीनं मंजूर होणं, सर्वे होणं ह्या असं कळल्यामुळं आम्ही जैनशी संपर्क साधला आणि महावितरणशी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कातून आम्ही हा सर्वे करून घेतला. पण याचं एस्टिमेट करून पाठवलं आणि ते जैनवाल्यांनी पाठवलं आणि त्याच्यावर मंजुरी मिळाल्यानंतर हे आम्हाला असं सेटअप करून देण्यात आलं. बरोबर. म्हणजे हे महावितरणचे आणि जैन इरिगेशनचे सर्वे करायला येतात का? हा येतात. बरं. हा पॉइंटवर सर्व्हे करायला? पॉइंटवर सर्व्हे करायला येतात. आता किती एचपीची मोटर आहे तुमची? आपली 5 HP मोटर आहे. म्हणजे शेततळ्यात टाकलेली? हा शेततळ्यात टाकलेली आहे. शेतात पाणी असल्यामुळे शेततळ्यात टाकलं. बरं. आता ह्याला आप्पा मला सांगा, ह्याला मेंटेनन्स कसं आहे? म्हणजे मेंटेनन्स तसं रेग्युलर चाललं, थोडंफार जर चालत राहिलं तर बहुतेक येत नाही, आणि किरकोळ काय झालं तर त्यांचे जैन सोलरवाल्याचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माणसं आहेत, त्यांना आपण दाखवून दिलं, त्यांनी त्यांच्या बॉक्सवर त्यांचे फोन नंबर दिले असतात, ते फोन करून त्यांना सांगितलं तर ते येतात, काय बिघडलं बघतात आणि मग दुरुस्तीसाठी घेऊन जातात, दुरुस्त करून आणून देतात. वगैरे किती वर्षाची? 5 वर्षाची असं समजलेलं आहे वॉरंटी. हा म्हणजे काय झालं 5 वर्ष करून देणार. आता त्यांच्या मशिनरीशिवाय जर आपल्या हातून काय चूक झाली असेल तर त्याचा खर्च आपल्याला करावा लागणार, परंतु त्यांच्या मशिनरी मार्फत त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या म्हणजे जी मशीन तयार केली असते त्यांच्याकडून काय दोष झालं तर ते स्वतः करून देतात. बर. आपण मला हे सांगा, आता हे किती तास चालते? सकाळी किती वाजता तुम्ही चालू करता आणि संध्याकाळी किती वाजता बंद करता? साधारण उन्हाळ्याचे दिवस पावसाळ्याचे दिवस असले तर सकाळी 7 चालू होते आणि संध्याकाळी 6 चालते, परंतु ज्यावेळेस हिवाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस दिवस जरा कमी असतो, त्यामुळे सकाळी 7:30 चालू होते आणि 5:30 बंद होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारणतः जवळपास 10-12 चालू शकतं.
आणि हिवाळ्यात कमीत कमी 8 तास तरी चालू शकतात. अगदी बरोबर. रब्बी हंगामाच्या वेळेस महावितरणची लाईट बऱ्याच वेळा दिवसात चालू शकत नाही. व्होल्टेज कमी येणं किंवा लोडशेडिंग असणं ह्याच्यावर चालू शकत नाही. ते रात्री एखाद्या वेळेस बरी येऊ शकते, परंतु पिकं लहान तोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी देता येतं. परंतु पिकं मोठी झाल्यावर आणि त्या दिसण्याचं झाल्यावर पाण्याचं वाटलं होतं आणि माणूस जाणारा जे पाणी बघायला जाणार तो सुद्धा भीतो सापाच्या विंचवाच्या भीतीनं आणि त्याच्यामुळे ते काय नाईलाज होतो, काय करता येत नाही. आणि त्याचा पर्याय म्हणून हे दिवसभर चालत असल्यानं आपल्याला शेतकऱ्यासाठी चांगलं सोयीचं आहे असं मला वाटतं. बरोबर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे लाईव्ह आता आपण बघणार आहोत पाणी किती मारते. ही 500 HP मोटर आहे, यांची किती पाणी मारते तुम्ही बघू शकता मित्रांनो. चालू करा तिकडं. तुम्ही बघू शकता मित्रांनो पाणी किती 5 HP मोटर आहे. बरं आपा मला सांगा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल, याचे फायदे किती आपण बघितलो. याच्यासाठी वीज अपुरी आणि लोड शेडिंगचं प्रमाण आणि पुन्हा दुरुस्तीचं प्रमाण ह्याच्यामुळं जवळपास रब्बी हंगामासाठी जवळपास झाले की जे शेतकऱ्याकडं डिमांडले नाहीत असे शेतकरी असतात. त्याच्यामुळे DP जळणं, मोटारी जळणं असाही त्रास होतो. ते त्या दृष्टीने हे फार सोयीचं अशा प्रकारचं आहे. दिवसा मोटर चालते, पाण्याचा अपव्यय होत नाही. दिवसा भिजवल्यानं समोरासमोर भिजवता येतं आणि दिवसभर चालल्यामुळं त्याला घोटाळ्याचा मिनिटांची वेळी अडचण नाही. आता आम्ही जवळपास 3 वर्ष करत आलो आहे. किरकोळ अडचण सोडल्या तर दुसरी कसलीही घोटाळ्याची मिनिटांची अडचण आली नाही. 3 वर्ष कसलाच खर्च नाही. म्हणजे त्यांनी 5 वर्षाची त्यांची हमी आहे, वॉरंटी आहे 5 वर्ष. 47,500 जे हे भरलेत महावितरणला, ते किती वर्षासाठी भरले? ही डिमांड नोटीस आहे. डिमांड नोटीस याच्यावरही काय तुम्हाला बिल वगैरे भरला? नाही. बरं, ठीक आहे. धन्यवाद आप्पा माहिती दिल्यावर.